मानव हित संरक्षण संघ यांच्याकडून निपाणी शहर PSI यांना निवेदन. आजचा युवक राष्ट्राचा भावी नागरिक आहे. संपूर्ण राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आजच्या युवा वर्गाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. अशामध्ये आजचा युवक अनेक व्यसनाने ग्रासलेले असून निपाणीमध्ये गांजा, मद्यपान, गुटखा, धूम्रपान अशा बऱ्याच व्यसनाने ग्रासलेला असून तो व्यसनाधीन झालेला आहे. यावर कुठेतरी आळा बसावा या अनुषंगाने व अमली यांच्यावर अंकुश बसावा यासाठी निपाणी पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची मागणी करून दोषी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मानव हित संरक्षण संघ यांच्यामार्फत निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या फौजदार कृष्णवेणी गर्ल होसूर यांना निवेदन देण्यात आले. निपाणी शहरात गांजा या मादक पदार्थांचे सेवन तरुणांमध्ये जास्त आहे. जे शाळा आणि महाविद्यालयात शिकत आहेत काही लोक व्यसनामुळे मारामारी करत दारूच्या नशेत गैरप्रकार करताना दिसून येत आहेत. यासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढलेले असून निपाणी परिसरातील गुन्हेगारीला आळा बसावा याविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक शेरू बडेघर, संघटनेच्या अध्यक्ष नाज मुजावर, उपाध्यक्ष योगिता कांबळे, सेक्रेटरी वैशाली खोत, संघटनेमधील संचालक परवीन नवाब, यासिन मुल्ला, चंदू बाबर, मनीषा बाबर, कमल जगताप, गौरी हेगडे, नंदू कांबळे, इम्रान मुल्ला, समीर बागवान, फारूक बागवान, ऐश्वर्या पाटील, निलेश हेगडे, अर्चना जगताप यांच्यासह संचालक उपस्थित होते. अमली पदार्थ म्हणजे गांजा, चरस, दारूचे जे प्रकार वाढत आहेत त्याच्यामुळं कॉलेजमध्ये मुलं आणि तरुण पिढीमध्ये ते जास्त वाढल्यामुळे इकडे तिकडं सगळीकडं ते गैरवापर करून दंगा फसाद व्हायचे चान्सेस भरपूर झालेले आहेत. आता येत्या गणपतीच्या वेळेला पण ही दंगा फसाद होऊन आणि ह्याच्यासाठी मॅडम ते योग्य ते कारवाई करावी यासाठी मंडळ संघटना पण माध्यमातून आम्ही तुम्हाला निवेदन देत आहे. आणि आज आमचे इथं मंडळाचे पहिल्यांदा सगळीकडे आलेलं आहे, टीम आमची झालेली आहे आणि ह्याच्यापुढे जे काही आमच्याकडून त्याच्याकडे काही तक्रार आली तुम्ही आम्हाला सहकार्य सहकार्य करावं ही आमची विनंती आहे. तर पण पुढं पोलिसांसोबत तुम्ही कोऑपरेट करा आणि 100% निपाणी भागातून हे काय अमल पदार्थ काय आहेत ते सगळं विकणारी आणि घेणारी काय आहे ते सगळ्यांनी काढून टाकूया असं मी बोलून पोलीस विभागाकडून तुम्हाला अस्वस्थ करतो आणि स्वस्थ करतो. स्वस्थ समाज निर्माण व्हायला मी प्रयत्न करतो आणि त्यासाठी तुम्ही हेल्प करा म्हणून बोलतो आणि माझं कार्य मी जलद करून तुम्हाला दाखवतो म्हणून बोलून येऊ शकतो.